एका कचरा वेचणाऱ्या महिलेच्या प्रामाणिकपणाची ही बातमी आहे. त्याचं कारण तिनं चक्क 52,000 नोटा परत केल्यात. ही कोणत्याही फिल्मची कथा नाही तर पुण्यात घडलेली ही सत्य घटना आहे आणि ती ही आजची. कचरा गोळा करणाऱ्या एका महिलेला कचऱ्यात चक्क 52,000 रुपये सापडले, हजारच्या नोटांच्या रूपात. रद्दी झालेल्या नोटा आता कचऱ्यात टाकण्याचा हा प्रकार जो आहे तो सर्वात अगोदर पुण्यात पाहायला मिळाला आहे. विधी महाविद्यालयाच्या रस्त्यावरच्या कचरापेटीत शांताबाई ओव्हाळांना एका काळ्या पिशवीत 1,000 रुपयांच्या 52 नोटा सापडल्या. तिनं ते महापालिकेच्या कचरा विभाग मुकादमाला दिले. या मुकादमानं हे पैसे डेक्कन पोलीस ठाण्यात जमा केलेत. आता हे पैसे कोणी कचऱ्यात टाकले याचा शोध पोलीस घेत आहेत. आणि त्याच्यावर पैसे पडले होते वल्ल्यामध्ये, आणि ते पैसे काढलं बाजूला. मग पुन्हा कचरा काढला तर त्याच्यावर अजून पैसे होत. पुन्हा ते पैसे पडल्यानंतर पुन्हा कचरा काढला तर त्याच्यावर पैसे, असं तीनदा पैसे होतात एका कॅरीबॅग मध्ये. मग तुम्ही काय केलं? मग आम्ही काढलं सगळं, काढलं ते पेशवी पोत्यावर खाली टाकलं. मग ते लोक सगळं जमा झाले. मी घाबरले, घाबरल्यानंतर मग लगेच मुकादमाला मी फोन केला. मुकादम येऊन चौकीत जमा. तुम्हाला असं वाटलं का एवढे पैसे मिळाले कशाला सांगायचं कोणाला? नाही, मला भीती वाटली. बोल, त्यांना नोटा पूर्ण कचऱ्याने भरलेल्या होत्या. आम्ही ते साफ वगैरे करून त्या नोटा काउंट केल्या तर 1,000 रुपयाच्या 52 नोटा होत्या. म्हणजे 52,000 रुपये त्या कचऱ्याच्या कॅरेबिंगमध्ये सापडले. तर त्याचं आता आम्ही तसं स्टेटमेंट नोंदवलेलं आहे त्यांचं. तपास आता त्या नोटा कोणाच्या आहे त्याच्याबद्दल आम्हाला तपास करावा लागेल. चौकशी करून लोकांच्याकडे कोणी टाकल्या की चुकून कोणाकडून गेल्या याबद्दल चौकशी करून पुढील माहिती.